आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपल्याला दिलेली जबाबदारी जर व्यवस्थित पूर्ण करता येणार नसेल तसं सांगत जा ना मला. तुम्हाला काटेकोरपणे लक्ष द्यायला बजावलं होतं ना मी. डिपार्टमेंटची लाज निघतीये मिस प्रिया. सकाळपर्यंत सगळं ठीक होतं ना, मग नंतर असं काय घडलं सांगा बरं. सर मला पण नाही माहिती नक्की काय झालं ते. सर माझ्या आधी तिथे मंजूची ड्युटी होती सर. सर मी तिथे पोहोचले ना तर डॉक्टर राऊंडला पण आले नव्हते. मी तुम्हाला सांगतेय सर मंजूलाच काय ते माहिती आहे. आपण मंजूला विचारूया नक्की तिथे काय झालं. ते गोष्ट मंजूला ढकलू नका. आता बाहेर मीडियाला वरिष्ठांना काय उत्तर देऊ मी. ठीक आहे जा, बाकीची कामं तरी नीट जमतायत का बघा. निघा. सॉरी सर. मंजू माणसं फोन का वापरतात माहितीये तुला. किती फोन केले ग मी तुला आज. एक पण फोन उचलता नाही आला तुला. आज आयुष्यात पहिल्यांदा सर मला ओरडले. ते पण फक्त तुझ्यामुळे. कळलं तुझ्यामुळे ओरडलेत मला सर. अगं तू त्यांना काल रात्री सावंत साहेबांवर हल्ला झालेला सांगितलं नाहीस का. हे कसं विसरले मी. म्हणजे आजचा दिवसच खराब आहे. का ग काय झालं आता. मी आज त्या रुपालीच्या आई वडिलांना भेटून आले. मला नाही वाटत तिचं आणि सत्याचं लगीन होईल. काय झालं. मम्मी साहेब म्हणतात रुपालीच्या आई वडिलांनी त्यांची जाहीर माफी मागावी आणि ती दोघ बी माफी मागायला तयार नाही. त्या मम्मी साहेबांनी जाऊन सांगा की माणसं ठेवा आता माफी मागायला. काय नको ती हौस आहे लोकांकडून माफी मागून घ्यायची. या आमदाराच्या केसमुळे मला सस्पेंड करतात वाटत. आणि जर हे होऊ द्यायचं नसेल तर मला सत्याला आपलंस करावं लागेल आणि ते मी करणारच. मंजू तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अगं मंजू फक्त तुझं टेन्शन कमी होऊ दे म्हणून मी करते लग्न सत्याशी. ओ आगमर मॅडम. काल रात्री ड्युटी हो तुम्ही स्वतः का. मरण्या अगोदर सावंत साहेबांनी काय स्टेटमेंट दिलं होत. आता राज्याला त्यांच्यावर हल्ला झाला आणि मी काहीच करू शकले नाही. हे जर याला कळालं तर लई तमाशा करेल. नाही ते शुद्धीवर आले नव्हते तेव्हा म्हणून स्टेटमेंट नाही झालं.
ठीक आहे सत्य. बघ तू अजिबात काळजी करू नकोस हा. मी लग्न करेन तुझ्याशी. हे बघ मला माहिती आहे की तुझ्या लग्नात खूप अडचणी येत आहेत, पण मला काहीच प्रॉब्लेम नाही अरे तुझ्याशी लग्न करण्यात. मला करायचंय तुझ्याशी लग्न. पण मला इंटरेस्ट नाही ना तुमच्याशी लग्न करण्यात. तसं बी पोलिसांबरोबर आपला काही ठीक अनुभव नाही, त्यामुळं वर्दीतल्या पोरींपासून आपण चारात लांबच राहतो बाबा. सत्या, एका व्यक्तीचा वाईट अनुभव आला म्हणून तू काय सगळ्यांना सेम नजरेने बघणार आहेस का? एकदा चान्स तर घेऊन बघ सत्या, प्लीज. पण मला नाही द्यायचा ना चान्स तुम्हाला. आणि उघड डोक्यात काय बाय आणू नका. कसं आहे सत्य, एकदाच बोलतो आणि इशेज क्लोज करतो. आणि मी इथं काय लग्नाची बोलणी करायला नाही, तर एका महत्वाच्या कामाविषयी बोलायला आलोय. वाघमारे मॅडम, माजी आमदार सावंतांनी खरंच काय स्टेटमेंट दिलं नाही ना? नाही, तुमचा रेकॉर्ड बघता आम्हाला भरोसा नाही म्हणून विचारलं. नाही. ठीक आहे सत्य. हे बघ प्रिया, मला माहितीये तुला लयच वाईट वाटलं असणार आहे, पण कसं आहे ना, गाडी एका चाकावर नाही चालत, त्यासाठी दुसरं चाक बी फिरावं लागते. तसंच नात्यांच्या बाबतीत पण असते, एकमेकांसाठी ओढ असली ना तरच ते चालते. हे बघा भारती मॅडम, ओढ चाक बीक या गोष्टींनी मला काहीच फरक पडत नाही. आणि सत्याकडनं होकार कसा मिळवायचा ना हे मला चांगलंच माहिती आहे, आणि ते मी मिळवणारच. रिया, हे बघ माझ आलेच मी. आओ मम्मी साहेब, तुम्ही कने लईच भारी डाव टाकलंय बघा. कसला कसा वे? आओ मम्मी, तर रुपालीच्या आई पप्पासनी आपल्याजी आपल्याजी मागायची अट घालायचा. आपल्याजी? आता 4G ऐकलं होतं, 5G ऐकलं होतं, हे आपल्याजी काय? आओ मम्मी, आपल्याजी म्हणजे माफी मागायची, त्याला इंग्लिश मध्ये आपल्याजी म्हणतात. होय होय होय, बरोबर सांगते ती, तसंच असतंय ते. सवे कवे लईच हुशार आहेत बघा तुम्ही. तुमच्या दोघींमुळं माझं नॉलेज कसं एकदम अपडेट होत आहे. नट मोगऱ्या हुशारच आहेत, त्या हुशारच आहेत. मम्मी साहेब, ही लईच भारी संधी आहे बघा, आपल्या अपमानाचा बदला घ्यायची. आता ती पोरगी मुद्दामून सत्यदाच्या मागं लागली असणार. म्हणजे कस, जर त्या पोरीनं माफी नाही मागितली तर आपल्याला बी तिला रिजेक्ट करायला कारण मिळेल ना. पण मम्मी, तिच्या आई पप्पानी माफी मागायचं ठरवलं तर काय? आणि सत्या दादाला जर ती पोरगी पसंत असेल तर मग टाकायच्या का अक्षदा मांडव घालून? ए सरे, तवाचा तवा बघून घेऊ, उगाच आतापासून तुम्ही रिक्षा फिरवत बसू नका. Thank you.
अयो मम्मी परत एकदा अटक काय सपने काय काम आहे 10-15 दिवसात माया सुर्वेचा उंबरा झिजवा असा आदेश दिलेत का तुम्हाला तुमच्या साहेबांनी? नाही मम्मी साहेब, मी कॉन्स्टेबल प्रिया चव्हाण, पोलिसात परमनंट ड्युटी आहे माझी आणि मी इन्स्पेक्टर पण होणार आहे लवकरच कन्फर्म. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी माझ्या आईबाबांची एकुलती एक मुलगी आहे. घरकाम आणि ड्युटी दोन्ही मला एकत्र सांभाळता येतं, त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टींचा एकदा विचार करून काय तो निर्णय घ्या प्लीज. निर्णय कसला निर्णय घेऊ मी? आणि ही तुझं सत्ताचं कौतुक माझ्या मोर कशाला बोलून दाखवते? कारण या घराचा माप ओलांडून मला या घरात यायचं आहे. तुमची सून व्हायचंय, सत्याशी लग्न करायचंय मला. मिसेस सुर्वे व्हायला तयार आहे मी. कुठून आली आहेस ग तू? आणि थेट इथं येऊन सुर्वेच्या घराची सून व्हायच्या बाता मारतेस वय? असं कुणाला बी सून करून घ्यायला ही माया ते सुर्वे काय डॉक्टर नाही पडली. तुझ्या पोलिसाच्या नोकरीत जेवढं तू महिन्याला बी कमवत नाही का नाही, त्याच्या दुप्पट एका दिवसाला कमविल माझा सत्या. मला माहितीये मम्मी साहेब की सत्या खूप भारी येते आणि तो खरंच मला खूप आवडतो मनापासून, पण मला हेही माहितीये की त्याचं लग्न ठरण्यात खूप अडथळे येतात. म्हणून सांगते तुम्हाला की इथे तिथे बघण्यापेक्षा तुम्ही मलाच तुमच्या घर सुर्वेंच्या घराची सून बनवून घेऊ. हे बघ, माझ्या सत्याला एकापेक्षा एक पुरी चालून येते, तुझ्यासारखी जी तर गिनती बी करत नाही आम्ही. आणि एका पुरीच्या नकारणं काहीच होत नाही. तुझ्या माहितीसाठी ज्या पुरीनं माझ्या पोराला नकार दिलाय की नाही, ती सत्ता गुडघे टेकत पुन्हा सोरी करायला तयार आहे. मलाच पसंत नाही ती आता. आणि हे बघ, सुर्वेंच्या घराची सून कशी पाहिजे माहिती का? माझ्यासारखी रुबाबदार. आणि ही कॉन्स्टेबल तर अजिबातच ना ग. अरे तुम्ही कशाला आलाय नीत? सत्य, अरे काय सुरू आहे? तुला एका पुरीशी लगीन करायचंय, हिला तुझ्याशी लगीन करायचंय, मला अजिबात चालला नाही ही. अग मम्मी, मला पोलिसांशी लग्न करण्यात काही बी इंटरेस्ट नाही. असं बोललोय बी यांना तोंडाव. आणि तरी भी तोंड भर घेऊन आली वैत. मम्मी साहेब तुम्ही एकदा ऐकून तर घ्या माझं. ए चल निघात त्याच्या आता इथन, नाहीतर मी गोंधळ घातला का नाही तर अख्खी वस्ती जमल आणि तुझी मिरवणूक काढल. निघ निघ इथन. मला तुमच्या सत्याशी लगीन करायचंय. बोल मग. अरे त्या माजी आमदार सावंताच्या अंत्ययात्रेला येतोस ना? हा येतोय येतोय, निघतोच. हा ये लवकर. मम्मी मी येतो. आओ मम्मी, दादाचं पाय घरात थांब म्हणत. आता तुम्हाला जर वाटत असेल की दादाचं पाय घरात थांबावं तर मग टाका की बार उडून. होय होय मम्मी, उडवा आता बार लवकरच. सत्याच्या लग्नाचा बार लवकरच उडवायला पाहिजे आता. मला वाटलं नव्हतं ग प्रिया सत्याला लग्नाचं विचारील. वय मला पण लईच मोठा शॉक बसलाय. मला नाही शॉक बसला, कारण मला आधीपासूनच डाऊट होता. ते बघ प्रिया आली. काय मग कुठवर गेली होती सत्याच्या मागे? कि पारसा आत्तारा फिरून आलीस की काय? प्रिया काय झालं ग? आणखी काय बोलणं झालं का तुमच्यात? ए म्हणजे तुला काय करायचंय का? तू तुझं काम कर ना, मी माझं बघते काय ते. हे बघ प्रिया, उगाच मंजूर चिडचिड करू नकोस.
स्वतःच गेली होतीस ना मोठेपणा करून लवर गर्ल बनायला. आरती मॅडम सर आले. मिस वाघमारे, मिस प्रिया. यस सर. पोलीस बंदोबस्तात माजी आमदाराचा हॉस्पिटलमध्ये अनैसर्गिक मृत्यू कसा होऊ शकतो? सांगा ना, द्या ना उत्तर. नाही आहे ना उत्तर? नाही आहे ना? मी डॉक्टरांना विचारलंय, त्यांचा मृत्यू श्वास दुधमरून झालाय. आणि मी त्यांना विनंती केली आहे ना, म्हणून अजून ही बातमी मीडियापर्यंत गेलेली नाहीये. आणि आता मला सांगा की नेमकं त्या दिवशी काय काय घडलं होतं, सांगा पटकन. सर मला खरंच माहित नाही काय झालंय. सर मी तिथे पोहोचले तेव्हा ऑलरेडी ते गेल्याची न्यूज मला मिळाली होती. रात्रभर तिथे मंजू होती सर, त्यामुळे तिलाच माहिती असेल काय ते. होय सर, मी गेले होते तेव्हा सावंत साहेब जिवंत होते. मी तसा रिपोर्ट भी केला होता. एक मिनिट, एक मिनिट. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय तुमची ड्युटी बदलण्याची वेळ होती, तेवढ्या 5 मिनिटात एवढं सगळं घडून गेलंय. नॉट शुअर अबाउट दॅट सर, पण रात्रभर तिथे मंजू होती त्यामुळे तिलाच माहिती असणार सर. सावंत साहेबाच्या जाण्याने जणू काळजाचा एक कप्पाच रिकामा झालाय असं वाटतंय. म्हणजे आम्ही भांडलो, ओरडलो, टीका केली एकमेकावर, पण आमच्यातला मैत्रीचा धागा, ही दोस्ती कधी तुटली नाही. अशी मैत्री होती आमची. त्यांना हरवून मी निवडून आलो, पण तरी सुद्धा मी त्यांचा फॅन होतो. आता इथे काही लोकांना प्रश्न पडेल की त्यांनी तुमच्यावर हल्ला केला होता, तरी सुद्धा तुम्ही त्यांच्याबद्दल एक सुद्धा वाईट शब्द बोलत नाही असं का? तर त्यांचा तो अधिकार आहे. माझ्यापेक्षा जास्त त्यांचा अभ्यास होता, त्यांची समज जास्त होती, त्यांचा राजकारणातला वकूफ जास्त होता माझ्यापेक्षा. त्या दिवशी ते माझ्याकडे आले होते, बऱ्याच वेळ बोलत बसले, पक्षात त्यांचं मन रमत नाही असं म्हणत होते. आणि अचानक काय झालं कुणास ठाऊक, ते माझ्या अंगावर धावून आले आणि त्यांचं तोल गेलं आणि ते पडले ते, आणि तिथंच त्यांचा अंत झाला. पोलिसांना मी सगळं सांगितलं, सगळं सहकार्य केलं मी पोलिसांना, पण जे काही पत्रकार, काही मीडियातले लोक विनाकारण आम्हाला या प्रकरणात घोळतात, अर्थात पोलिसांनी त्यांचं काम केलेलं आहे. आणि सावंत साहेबांनी जो काय माझ्यावर हल्ला केला, तर मी त्यांना त्यासाठी माफ केलेलं आहे. तात्यासाहेबांचं म्हणलं मोठं आहे बघ, सगळ्यांवर माया करतात, त्यांच्यातली माया कधी संपतच नसती, नुसती वाहत असते. आता हे सावंत तात्यासाहेब जिंकले म्हणून त्यांच्यावर डूक धरून होते, पण तात्यासाहेबांनी मात्र त्यांच्या विरोधात कधी एक शब्द भी बोलला नाही. खरंच तात्यासाहेब ग्रेट आहेत.
तू हा विधी आटपणे. ठीक आहे सर.